जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। साडेतीन शक्तिपीठापैकी अर्ध शक्तपीठ असलेले श्री सप्तशृंगी गडावर आई कुठे काय करते या सिरियलचे हिरोईन संजना अर्थातच रुपाली भोसले यांनी रविवारी सप्तशृंगी गडावर येऊन देवीच्या चरणी नतमस्तक झाल्या। त्याचबरोबर अंकित मगरे यांनी देखील देवीचे दर्शन घेतले। अंकित यांचा वाढदिवस असल्यानिमित्त वाढदिवसाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून आई सप्तशृंगीचा आशीर्वाद घेतला व तसेच त्यांनी सप्तशृंगी गडावरती वृक्षारोपण केले। त्यांनी सप्तशृंगी गडावर येऊन कसे वाटले याबाबत एनसी न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। आज आम्ही इथे वणीत आहोत आणि खरंच खूप बरं वाटतंय आणि खास कारण म्हणजे आज अंकितचा बर्थडे आहे आणि आम्ही याचा वाढदिवस इथे वणीला आईच्या चरणी तिचा नतमस्तक होऊन वाढदिवसाची सुरुवात केली, आशीर्वाद घेतले। खरंच खूप छान वाटलं मला आणि खूप छान व्यवस्था इथले जे काही ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने खूप व्यवस्थितपणे मॅनेज करून सगळ्या गोष्टी घडवून आणल्या। त्यासाठी इथल्या सगळ्या ऑर्गनायझर्सना खरंच आमचे मनपूर्वक आभार आणि ज्या पद्धतीची व्यवस्था आहे म्हणजे या कोविडच्या काळात सगळेच खूप काळजीपूर्वक म्हणजे स्टेप्स घेत आहेत की बाहेर जायचं की नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही का नाही, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत। पण मी खरंच सांगायचं आहे, मला ज्या पद्धतीची व्यवस्था आहे वणीमध्ये ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे आणि ह्याचं सगळं श्रेय इथल्या कार्यकर्त्यांना आणि इथल्या व्यवस्थापकांना जातं। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रघुवीर जोशी, सप्तशृंगी गड।